बप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया। सुप्रभात मंडळी, थोडीशी तब्येत डाऊन आहे म्हणजे मला थ्रोट इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे जरा कसा खवखवतोय, बाकी असं काय नाही। तर पहाट झालेली आहे, आज गणपतीचा दुसरा दिवस, आज आहे ऋषी पंचमी आणि आजपासून सगळ्या घरांमध्ये आरतीला सुरुवात होईल। अधिराज मागून येतो, अधिराज कुठे चालला? तर पहिली आपण गणपतीची पूजा करून घेऊया आणि मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया। तर मित्र हो, आपल्या गावातील रेवंडी गावातील भद्रकाली प्रासादिक भजन मंडळ या मंडळाने एक वैयक्तिक अभंग गायन स्पर्धा ऑनलाईन स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर नक्की या स्पर्धेमध्ये भाग घ्या। दोन गटांमध्ये ही स्पर्धा आहे, पहिली ते म्हणजे इयत्ता 10वीपर्यंतचा एक गट आणि नंतर खुला गट। छोट्या गटाला 50 रुपये एंट्री फी आहे आणि मोठ्या गटाला 80 रुपये एंट्री फी आहे आणि पहिला दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देखील या ठिकाणी आहे। तर नक्कीच या स्पर्धेमध्ये भाग घ्या, आपल्याकडे जी कला आहे ती लोकांपर्यंत आणा। यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याकडे जी कला आहे ही जगापर्यंत पोहोचते आणि हे एक चांगलं प्लॅटफॉर्म तुम्हाला उपलब्ध करून घेतले दिलेलं आहे। आणि या स्पर्धेचे जे डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच दिलं आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या स्पर्धेची पूर्ण माहिती मिळेल। तर आज स्पेशल मेनू आहे ऋषी पंचमीचा कौस्तुब। मामाचं मुलं पप्पा आहे काय तुम्हाला सगळेजण आणि इथे आई काय आहे स्पेशल आज? आज ऋषीची भाजी आणि उंदरबीची खीर। ऋषीचा उपवास असतो, तो पण कडक उपवास असतो। आमच्या आजीचा उपवास असायचा ना, मग नदीवर आंघोळ करायला गेली ना की आंघोळ करून घरात येईपर्यंत कुत्र्याचं तोंड नाही बघायचं। अच्छा, कळली ना। तोपर्यंत मग मध्ये मध्ये आम्हाला काट्या घेऊन उभे करायचे की कुत्रे दिसतील तर त्यांना हे करूच्यासाठी, लवच्यासाठी। आणि मग घरात गेले आणि त्या कोरो वस्त्र, कोरी साडी, म्हणजे ती एकदा पण नेसलेली नसतात, न्यू ब्रँड साडी वापरायची, न्यू तुझ्या भाषेत न्यू ब्रँड। आणि मग घरात गेल्यावर उपवास याचा, वऱ्याच्या तांदळाचा भात आणि ऋषीची भाजी आणि कोकम कढी। ओके, एवढा त्यांनी उपवास सोडायचा। आणि हे पूजेला मात्र हे आघाडा लागतो। अच्छा, ह्याला काय म्हणतात? आघाडा। आघाडा हे याची पूजा करायची? हो। ओके, ही पूजा कुठे? गणपतीकडेच ठेवून करायची? गणपतीकडे। ओके, आणि या ऋषीच्या भाजीमध्ये काय काय असतं? ऋषीच्या भाजीमध्ये बघ, पहिलं असतं ते अळू। ओके, म्हणजे हा हे अळूचं पान आहे आणि हा देठ आहे? हो, देठ आहे, हे कापून ठेवलेले। नंतर जी ज्याची जमिनीत मुळं गेलेली आहे, अच्छा, त्या ह्याच्यापासून भाजी, म्हणजे आता कोबी हा जमिनीतून असा वर येतो, कोबी आहे। ओके, नंतर करांदा, करांदा आहे बघ, हे लावलेले आहे। तू जर त्या पायऱ्या चढून वरती गेलास तर ती वेल चढवलेली आहे। हे लहानपणी आम्ही मारामारी करायला वापरायचो हे करंदे, एकामेकाला मारायचो या करंद्याने। आणि ही अळूची मुंडली, आपण बघ, आपण मद्रासी मसाला घालून भाजी करतो, हा ती अळूची मुंडली आहे, अळूची भाजी पण आणि अळूची मुंडली। बर, नंतर गाजर, अच्छा, एक अधिराजने पळवलं, अच्छा, टोमॅटो, आंबटपणा येण्यासाठी जर कोकम घातलं तर कलर बदलतो म्हणून लिंबू, अच्छा, मिरची तिखट पिण्यासाठी, ओके, कढीपत्ता, आंब आणि आंबाडे, आंबाडे जे मीठ याच्यात घालून ठेवलेली आहेत ती, पडवळ, सगळ्या हिरव्या भाज्या। आणि मग इकडे ही मक्याचं कणीस आहे, या शेगलाच्या शेंगा आहेत, अच्छा, ही वांग आहे, ओके, आणि हा बटाटा जमिनीतला। अच्छा, आजच्या जीवनात जेवणात कांदा नाही वापरायचा। अच्छा, आणि मी असं ऐकलं की ही भाजी तेलात नाही बनवत, हा नुसती टाकायची, अच्छा, गरम झालं की त्याच्यात टाकायची ही भाजी आणि शिजवायची, मग त्याच्यात तेल नाही, खोबरं नाही, फक्त मीठ चवीसाठी आणि तिखट, हिरव्या मिरची तिखट।
गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळं प्रसादाचं जेवण हे आपल्या खाली घरात बनतं. तर पप्पा तुम्ही कसला टोप घेताय? पुरी. आणि मी हे ऋषीचं ताट घेतलेलं आहे नैवेद्याचं. आणि सगळं जेवण आता आपल्याला हे इथून वरच्या घरी घेऊन जायचंय. तर आपली आरती ही संपन्न झालेली आहे. आणि आता हा जो प्रसाद आहे, आज आहे ऋषीपंचमी पण आहे आणि आज उंदीर बी पण आहे. म्हणजे हा जो नैवेद्य असतो हा उंदराचा असतो. तर आज मान उंदराचा असतो, मुषकाचा मान आहे. तर शेतात हे जे उंदराचं जे आपण हा नैवेद्य बनवला आहे ना, तो आपण शेतात ठेवायचा आता. तुडुंब जेवलो आहे आणि आता जे काय उरलेलं अन्न असतं ते पुन्हा आपण खालच्या घरात घेऊन जातो. आणि आता थोडं वामुक्षी घेणार आणि मग आजपासून संध्याकाळी सगळ्या घरांमध्ये आरती चालू होणार. तर आज तुम्हाला आपल्या गावातली म्हणजे आपल्या वाडीतली आरती बघायला मिळणार. तर भेटूया आता संध्याकाळी डायरेक्ट आरतीला. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि आता आपण चाललो आहे आरतीला. आमच्याकडे एक भजन मंडळ आहे ते वेगळं आहे आणि आरती मंडळ आहे ते वेगळं आहे. तर आम्ही प्रत्येक घरात जाऊन आरत्या करतो. जवळजवळ नायना म्हटलं तरी 20-22 घर आहेत, त्या घरातमध्ये जाऊन आरती करतो. तर आता एका जंक्शन पॉईंटला सगळेजण मिळणार. पहिले आम्ही पाटकरवाडीत जाणार, मग आपल्या घराच्या इकडच्या वाडीत येणार, मधल्या वाडीत, नंतर असे वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन आपण आरती करणार आहोत. आणि मग आज तिथून सुरुवात केली तर उद्या इथून सुरुवात होणार. तर असं ते रुटीन चालू असतं. तर आता आपण जाऊया आरतीला. पोहोचायच्या अगोदर पहिल्या घरात आरती झालेली आहे. झाली रे? म्हणजे काय एकदम ओके? ओके नाही तुझी सगळ्यांना ना आज काय सांगितलं ना. तर आता आपण मंदार पाटकरच्या घरी आरतीला चाललो आहोत. आणि आज मंदारचा बड्डे आहे आणि इथे माझे सबस्क्रायबर्स आहेत. बाबा तू आता बाहेरच आहेस? मी बाहेरच आहे. मोर्या तू सुख करता, तू सुख करता. Thank you.
मोर्या मोर्या मी बालकाने तुझीच सेवा करू बाळ जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाबा गणपती बाप्पा तर आता आपण आलो आहोत शारंगधर निवासाकडे. हे आमचं एकदम मूळ घर, म्हणजे आमचे जे पूर्वज आले ते या घरापासून तिकडून सुरुवात झाली शारंगधर निवास. आणि शारंगधर आमचं कुलदैवत आहे आणि त्याचं मंदिर देखील याच घरात आहे. तर हे आमचं मूळ घर आहे आणि त्याच्यानंतर माझ्या पणजोबांनी जिथं आता आपला गणपती बसतो ते घर मानलं. असं म्हणजे सगळं एका घरातून स्प्लिट होत गेलं. अशी अरे किती पाव खाल्लं रे? पाव किती खाल्लं? पाव किती खाल्लं? आणि थंय प्रमोदाकडे म्हणजे सहा पाव झाले. तुझे फटा बोलू नको. तुझे रे चार झाले. तू मी खाल्लत नाही. घाबरा पंडा पंडा नका. खरं सांग. अच्छा मी दोन खाल्ले. आणि तिकडे दोन म्हणजे जागा ठेवली. अच्छा तू किती खाल्ले? दोन पाव खाल्ले. पाव किती खाल्लेस? मी खाल्लं नाही. नाही खाल्ले? आता काय मगाशी पाव खाल्लेस ना तू? किती पाव खाल्लेस? तू माझे व्हिडिओ बघतो ना? माझे व्हिडिओ बघतोस ना? आवडतात ना? सबस्क्राईब केलंस का? नाही केलं? तुम्ही केलंय ना? तू आता किती पाव खाल्ले? नाहीच खाल्लं. तू रे काहीच नाही खाल्लं. तुम्ही आता व्लॉग मध्ये येणार परवा माझा व्लॉग बघा.
काकडी आहे वडे नाही काकडी चला काकडी आहे तुम्ही वड्यासाठी थांबलास ना हे वासाक थांबली घरी जेवण गणपती अरे वा अरे क्या बात आहे कोणी बनवला तू आणि भारी रे काय काय वापरलं त्यात मातीच आहे म्हणजे आरती नाही करत काय मी आरती नाही करत पूजत नाही लाईट नाही लावला तुझ्या मजा म्हणून बनवलं तुम्ही मस्त मस्त विसर्जन करणार की नाही कधी करणार सातव्या दिवशी बेंजुड भारी होणार भारी मंडळी आज आहे गणेश चतुर्थीचा आजचा तिसरा दिवस काल आरत्या आटपून नंतर मग आपले यूट्यूबर मित्र आहेत योगेंद्र साटम ते आपल्याकडे आलेले रात्री 11:30 वाजता आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ एक वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो मग ते त्यांच्या घरी गेले आणि व्लॉगचा एंड करायचा राहिला सो आज आपण दुसऱ्या दिवशीच्या व्लॉगचा एंड करूयात मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आरत्या आमच्याकडे ज्या गणपतीच्या समोर म्हटल्या जातात त्या सगळ्या आरत्या दाखवता येत नाहीत कारण का त्या भरपूर आरत्या असतात तर ह्या छोट्या छोट्या क्लिप्सद्वारे एक हा आनंद सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू